नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुबोध देशमुख। एकदा का डायबिटीज झाला की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे डॉक्टर साखरेऐवजी मध घेतला तर चालेल का किंवा साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल का। तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गूळ, मध किंवा साखर हे ज्यावेळेस आपल्या लिव्हरमध्ये जातं त्यावेळेस त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्येच होत असतं, त्यामुळं गूळ, साखर आणि मध हे सगळे सारखेच आहेत, हे सगळे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत। मग जर तुम्हाला वापरायचंच असेल तर साखरेला पर्याय म्हणून तुम्ही एक आर्टिफिशियल स्वीटनर वापरू शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्ये स्टीविया उपलब्ध आहे ते वापरू शकता। आणि मी त्याही पुढं जाऊन सांगेल की साखर आपण दिवसभरामध्ये किती वापरतो, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम फार पडत, एवढ्याचा फारसा विचार न करता तुम्ही जर ओव्हरऑल कॅलरीजचा जर इंटेकचा विचार केला, त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणा आणला कॅलरीज, तुम्ही भात, पोळी, भाकरी याच्या माध्यमातून ज्या घेत आहेत त्या कमी केल्या, बटाट्याच्या माध्यमातून जात आहेत त्या कमी केल्या, तर तुम्हाला 5-10 ग्रॅम किंवा 15 ग्रॅम साखरेने फारसा फरक पडणार नाही। तुम्हाला ओव्हरऑल कॅलरीज काउंट करून त्या नियमित आपल्या गरजेप्रमाणे घेणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद।